येकोट येकोट जय मल्हार असा जयघोष करत पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण करत लाखो वराडी मंडळींनी उपस्थिती लावली ती साताऱ्यातील पाल या गावी. पण कारण काय होतं? अहो, अर्थात खंडोबा आणि म्हाळसा यांचा अनोखा विवाह सोहळा होता. हा सोहळा सोमवारी गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. यावेळी संपूर्ण पालनगरी सोन्याची झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या दर्शनाला लाखो भाविक आल्याचं पाहायला मिळालं. खंडेरायाच्या या अनोख्या विवाह सोहळ्याची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, पौष महिन्यामध्ये खंडेराय आणि म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो तो पाल या गावी. पाल या गावीस त्यांचा विवाह झाला होता असं म्हटलं जातं. परंपरेनुसार देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या पूर्ण सागवानी रथातून मिरवणुकीची सुरुवात होते. या मिरवणुकीला प्रमुख मानकरी सुद्धा उपस्थित असतात. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख मानकरी हे आपल्या मानाच्या गाड्यांसह आलेले असतात. फुलं, तोरणं यांनी सजवलेल्या बैलगाड्यातून खंडोबाची वराडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघतात. त्यानंतर ही मिरवणूक देवळाकडे रवाना होऊन देवाची आरती होते. त्यानंतर प्रमुख मानकरी खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचे मुखवटे पोटाला बांधतात आणि रथात बसतात. आणि मग मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघते. येकोट येकोट जय मल्हार असा जयघोष करत भाविक या मिरवणुकीत भंडारा, खोबऱ्याची उधळण करतात. ही शाही मिरवणूक तारळी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूल ओलांडून विवाह मंडपात म्हणजेच बोहल्यावर पोहोचते. वराडी मंडळींचा मानपानाचा विधी झाला की गोरज मुहूर्तावर खंडेराय आणि म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा पार पडतो. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक इथे उपस्थिती लावतात. हे दृश्य पाहून डोळ्याचं पारण फिटल्याचा अनुभव येतो. श्री क्षेत्रपाल हे खंडोबा आणि म्हाळसादेवी यांची विवाहभूमी. इथे साक्षात खंडेराय आणि म्हाळसादेवी यांचा विवाह झाला होता. जनश्रुतीनुसार म्हाळसादेवी नेवासा इथल्या तिमशेट वाण्याची कन्या. साक्षात पार्वती मातेनेच त्यांच्या घरी जन्म घेतला होता. भगवान शिवशंकरांनी त्यांना दृष्टांत दिला होता आणि त्याप्रमाणेच म्हाळसेचा विवाह खंडेरायांशी पाल इथे लावून देण्यात आला. म्हाळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती असल्याचं मानलं जातं. तारळी नदीच्या काठी वसलेला पाल हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो. पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांच्या विवाहासाठी सुद्धा हजारो भाविक इथे येतात. मुळात या गावचे नाव राजापूर. इथे पालाई नावाची एक गवळण राहत होती. ती खंडोबांची निस्सीम भक्त होती. तिच्या भक्तीमुळेच खंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले असं मानलं जातं. या पालाईमुळेच या गावाचे नाव पाल किंवा पाली असे झाले. हे पाल गाव सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा कराड मार्गावरील अतीत आणि काशे या गावावरून इथे जाता येतं. गाडी रस्ता थेट मंदिराच्या दक्षिणद्वारात पोहोचतो. हे दक्षिणद्वार यमाजी शिवदे यांनी बांधल्याचं सांगितलं जातं. या दरवाजातून आत गेल्यावर आपण मंदिराच्या बाह्यकोटात पोहोचतो. दक्षिणद्वाराच्या पूर्व बाजूस नगारखाना असून शेजारीच हत्तीखाना आहे. इथल्या हत्तीवरूनच देवाच्या लग्नाच्या वेळेस मिरवणूक निघते. इथले बाह्य आवार दगडी आहेत. या आवारातच उत्तर बाजूस मंदिराचे मुख्य कोटाचे प्रवेशद्वार दिसते. या दक्षिणद्वारातून आत गेलं की लगेच पूर्व बाजूला एक गणेश प्रतिमा आहे, तर द्वाराच्या पश्चिम ओवरीत हनुमानाची प्रतिमा आहे. ओवरीच्या एका खांबावर गणेश खंडो आणि महिपत खंडो पारगावकर यांचा 1772 शिलालेख आहे. हे बांधकाम या काळी झाले असे दिसते. मंदिराचा संपूर्ण कोट चहूबाजूंनी ओवऱ्यांनी युक्त असून त्याची उंची सुमारे 20 फूट आहे. कोटाची पूर्व आणि पश्चिम लांबी सुमारे 140 फूट तर दक्षिण उत्तर लांबी 80 फूट आहे. कोटास दक्षिण आणि पूर्व उत्तर असे दरवाजे आहेत. या कोटाचे बांधकाम जाधव घोरपडे इत्यादी सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे. पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा इथे संपन्न होतो. तारळी नदी आणि पालचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून जातो. अनेक वराडी लग्नासाठी पालला येतात.
मध्यान्हीच्या दरम्यान खंडोबा मूर्तीचे मंदिरामधून विवाहासाठी प्रस्थान होते हत्तीवरून. हत्तीवरून देव लग्नासाठी पाल गावातून निघतात आणि हा शाही सोहळा पुढे जात असताना भंडाऱ्याच्या उधळणीने सारा परिसर सुवर्णमय होऊन जातो. हैदीने पिवळे झालेले भक्त हत्ती यांचं लोभस दृश्य केवळ अवर्णनीय. गावच्या पेठेतून मिरवणूक तारळी नदी पार करून जाऊ लागते. नदी पलीकडे ठरलेल्या विवाह मंडपात देवाचा विवाह पार पडतो. त्यानंतर खंडोबा आणि महासा यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यावर रात्री देवाची वरात निघते. ही वरात दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पोहोचते. लग्नाच्या पाचव्या दिवशी पाखाळणी करण्यात येते. या वेळेला भरणारी यात्रा सुमारे 15 दिवस चालते. मंडळी, देव खंडोबा हा भगवान शिवशंकरांचा अवतार मानले जातात आणि म्हासा देवी या पार्वती मातेचा अवतार मानल्या जातात. खंडोबा रायाने मणिमल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी अवतार घेतला. ऋषीमुनी, सज्जन तसंच प्रजाजन यांच्यावर होणारे अत्याचार दूर व्हावे आणि मणिमल्लांचा वध करण्यासाठी खंडेराय प्रकट झाले. पण देव अवतार घेतो आणि लीला करत नाही असं तर होणारच नाही. देव अवतार घेतो, भक्तासाठी नाना लीला करतो आणि अशाच अनेक लीला खंडेरायांनी सुद्धा भक्तांसाठी केल्या. खंडेराय आणि म्हाळसा देवी यांचा विवाह म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचं मिलन, शिव आणि शक्तीचं मिलन. या मिलनाचं साक्षीदार होण्यासाठी लाखो भाविक पालमध्ये दरवर्षी हजेरी लावतात. खंडेरायाच्या भक्तीने सगळ्यांचं मन भारून जातं. खंडेरायाच्या जयघोषाने सगळ्यांच्या मनामध्ये नवी ऊर्जा, नवीन तेज निर्माण होतं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ती ऊर्जा दिसून येते. त्या आध्यात्मिक चेतनेचा लाभ घेण्यासाठी पालमध्ये लाखो भाविक भंडाऱ्याच्या उधळणीने न्हाऊन निघतात. येळकोट येळकोटचा जय मल्हार करत प्रत्येक जण त्या नवीन ऊर्जेचा अनुभव घेतो. मंडळी, तुम्ही कधी पाल येथील मंदिराला भेट दिली आहे का? खंडेरायाच्या दर्शनासाठी इथे गेला आहात का? किंवा इथल्या या विवाह सोहळ्याला तुम्ही कधी उपस्थिती लावली आहे का? असेल तर कमेंट करून तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा. आणि खंडेरायांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. येळकोट येळकोट जय मल्हार. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.